गेल्या कित्येक दिवसांपासून मनपा शाळांचा विषय बराचसा गाजत होता गेल्या शैक्षणिक वर्षात बदलण्यात आलेल्या महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांच्या वेळा आता दुपारच्या सत्रात पूर्वीप्रमाणेच करण्याचा मनोदय शिक्षण समितीच्या सभापती सरिता सोनवणे यांनी व्यक्त केलाय बुधवारी होणाऱ्या शिक्षण समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते महापालिकेच्या नव्वद प्राथमिक शाळा असून सुमारे तीस हजार विद्यार्थी आहेत तर एक हजाराच्या आसपास शिक्षकही आहेत या शाळांपैकी काही शाळा सकाळच्या सत्रात भरत होत्या तर काही शाळा दुपारच्या सत्रात या संदर्भात शिक्षण विभागाचे माजी प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी सर्व शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केलाय तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी हा प्रस्ताव मंजूर केला होता त्यानुसार सकाळच्या सत्रात शाळा ही भरत होत्या परंतु त्याचा दुसरा नकारात्मक परिणाम देखील दिसून येत होता काई काही ठिकाणी शिक्षकांचा विरोध असला तरी परिस्थिती बघून किमान काही भागातील शाळांच्या वेळा बदलता येतील असे सभापती सोनवणे यांनी सांगितले होते येत्या बुधवारी शिक्षण समितीची पहिली बैठक होणार आहे त्यात हा विषय चर्चेला जाण्याची दाट शक्यता आहे दा करण सिंग बावरी दक्ष पोलीस न्यूज नाशिक